तब्बल दीड महिन्यांच्या विलंबानंतर सांगली जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे चांदोली धरणाच्या पानलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं धरणातील पाणीसाठा पन्नास टक्क्यांच्या वर गेलाय तर शिराळा तालुक्यातील मोरणा वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वेगानं वाढ होते आहे दुसरीकडे सांगलीजवळील कृष्णा नदीतील पाणी पातळी अद्याप कोयना धरणातून विसर्ग सुरू न केल्यानं संथ गतीने वाढते आहे दरम्यान आणखी काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफची एक टीम सांगलीत दाखल झाली आहे आजपासून एनडीआरएफची टीम तैनात होणार आहे एबीपी मासा उगड़ा डोले बघा नीट